कुठे चाललोय दीदीला आणायला? पिल्लूला आणायला, पिल्लूला आर्याला आणायला चाललोय. आर्या पिल्लूला आणायला पुण्याला, भाऊबीजीसाठी. भाऊबीजीसाठी आर्याला आणायला चाललोय आता. आणि चला आमच्या बरोबर तुम्ही पण सोबत. पुण्याला रस्त्यावर आकाश हॉटेलवर थांबलो आणि थोडंसं नाश्ता केला आणि पुढे गेलो. खूप आवडतीचं ठिकाण आणि हे जे मस्त असे मंत्र चालताना मला खूप छान वाटतं अगदी. इथे सकाळी उठून बघा मुलांची कशी लगबग सुरू झालेली आहे. आर्या आधीच तयारी करून घेतली, म्हणजे कसे मोकळे ढाकळे कपडे घालायचे म्हणून दीदीने ना सैल कपडे घातले तिला. आणि मग प्रवासात कसं बरं असतं म्हणे. आणि हातू पण आंघोळ करून बसला, म्हणजे माझा नातूही बघा कशी दुरू दुरू पळते. अगो बाय माझी चिमणी. इकडे बघा आमच्या अक्का काय करताय किचनमध्ये. आणि डब्यामध्ये त्या भरत आहेत गुलाबजाम, कारण निकूला खूप गुलाबजाम आवडतात. आणि निखिल इथे होता ना शिकायला, जवळजवळ 4 वर्ष दोघं मुलं होते माझे इथे, ज्यांच्याचकडे जास्त करून राहायचे, जरी त्यांना रूम करून दिलेल्या होत्या तरी. तर ते खूप असे म्हणजे त्यांना म्हणजे मुलांसारखं त्यांनी जपलेलं आहे. तर निकूला गुलाबजाम आवडतं म्हणून त्यांनी अगदी रात्री गुलाबजाम करून ठेवले. आणि ही बघा दीदीची पण तयारी झालेली आहे आता. आणि दीदीच्या बॅगा पण भरून झालेल्या आहेत. अरे बायकर बायकर कुठे चाललो सांग. आम्ही गार्डन गार्डन चला चला गार्डन. बाय बाय ओ बॅगा वगैरे घेऊन खाली आलो, म्हणजे तयारी पटकन लवकर केली अगदी सकाळी 6 वाजता उठून. आणि आम्ही म्हणजे माझी तयारी झाली खरं सरांची झाली आणि मुलांना उठवलं, म्हणजे लहान मुलं आहे ना सगळे दोघं. मग आर्याचं जेवण करून घेतलं सकाळी, थोडीशी पिवळी म्हणजे आपली मुगाच्या डाळीची खिचडी. हा अद्वैत बघा त्याला खूप आवडतं कॅमेरा समोर येऊन नाचायला. हा फोटो आमच्या आदूने काढला, तो म्हटलं टाकच मामा आजी. चला चल बस आदू. कुठे निघाले? माहेरी माहेरी दिवाळीला मामाच्या गावाला आजी बाबाकडे. भाऊबीजला आजी बाबाकडे. ती आमची छोटीशी आहे ना, तिच्या त्यांच्या गाडीमध्ये ना अलेक्झा असा ऑर्डर दिले की गाणं लागतं वगैरे ना, ती म्हणते बाबा अलेक्झा अलेक्झा कर ना, प्रत्येक वस्तू याला हात लावते. आणि सांगते बाबा इथे अलेक्झा आहे का? काय काय अलेक्झा? आता आपण निघालोय नाशिकला जायला. अद्वैत बच्चे कंपनी नाशिक. भाऊबीजची धूप नाशिकला. येस आर्या बघ बघ हात कर हात कर. हाय कर. हाय कर. हाय आर्या तुम्हाला हाय करते बघा सगळ्यांना. आता चांगला प्रवास चालू आहे आमचा. आर्या पण डान्स करते, आर्याची मम्मा पण डान्स करते. बापरे अजय दादा झोपला काय? अजय दादा झोपलाय. आता आम्ही व्यवस्थित असं रस्त्याला लागलेलो आहोत आणि कसं डिव्हायडर वगैरे आणि रस्ताही खूप छान झालेला आहे आता. आणि जायलाही सोपं झालेलं आहे आता पुण्याला. आमचा प्रवास पण छान होतोय आणि पुढे आता आम्ही जेवायला थांबणार आहोत. चंदनापुरी घाट उतरून आम्ही खाली आलो आणि इथे साई कृपा रेस्टॉरंट म्हणून खूप सुंदर असं हॉटेलमध्ये इथे जेवण मिळतं. तर आमच्या अद्वैतला लागली होती भूक, मग पटकन म्हटलं जाऊया इथे जाता काहीतरी खाऊया. आणि वाजले पण 12:30 वेळ झाला होता. आणि मग कसं मग सगळ्यांनी आम्ही आता इथे जेवायचाच निर्णय घेतला. काय काय ताऊ आम्ही घेतून जेवण आणले. काय जेवणार तू? पनीर टिक्का मसाला. ओके मस्त एन्जॉय करत करत चाललोय ना. चला अद्वैत उभारून गाणं म्हणत आहे बर का. गाड़ी, 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 गाड़ी,
कुपी पण घेणार काय म्हणते बेटा चलायचं लाईट लावा लाईट लावा नाही तर पडदे बाजूला करा ओम स्वीट होम स्वीट होम हे बघा सगळ्यांना निकू मामा हॅलो कुठे आहे निकू मामा जाऊन आले तुम्ही गेली असेल बघा माझं घर कसं असं गोकुळ झालेलं आहे आणि खूपच आनंद होतो आहे बघा अगदी सगळं गंमत करा आता एन्जॉय करा मी काहीच बोलत नाही त्याच्या जवळ सोड ना तिला नाही का नाही करत नाही तिला नाही करणार तो तिला नाही करणार गबू गबू गबरू बसला बघ घे जा त्याच्या जवळ जा दीदीला घेऊन आलो आणि एन्जॉय करत आलो आणि मस्त असं माझं घर गोकुळासारखं झालेलं आहे माझा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आमचे चिल्ले पिल्ले खूप मस्त एन्जॉय करत आहेत सगळे असे रिलॅक्स आता बसले आहेत आणि आता संध्याकाळी भाऊबीज आम्ही करणार आहोत तर आत्तापर्यंतचा व्हिडिओ मी आपल्याला शेअर करत आहे आणि माझा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू